वामनजी आणि गोपीनाथजी, या जादूच्या फोननी आपण कुणालाही फोन लावू शकतो. तुम्हाला ज्यांना काही सांगावं असं वाटतं आणि आतापर्यंत सांगता आलेलं नाही आहे, तर ह्या फोनमधून तुम्ही सांगू शकता. तर वामनजी, तुम्हाला मी पहिल्यांदा हा फोन देतो. मी हा फोन लावलाय पंतप्रधान मनमोहन सिंगांना. नमस्कार जी, मैं एक नाटक वाला बोल रहा हूँ महाराष्ट्र से, और मराठी में बोलूंगा. मला आपल्याला एवढंच विचारायचं आहे की भारतीय सांस्कृतिक कार्याला एक स्वतंत्र मंत्री हवा असतो, तो अजूनही नाही. त्यामुळं मागच्या 2-4 वर्षापासून 3 वर्षापासून जवळजवळ जे सांस्कृतिक कार्य आहे या देशातलं, ते जवळजवळ थांबलेलं आहे. कारण त्याची सगळी सूत्रं जी आहेत ती त्याला काय म्हणूया, कार्यालयीन माणसांच्या, प्रशासकाच्या हाती आहेत, आणि त्यामुळं संस्कृतीची परवड होते. नाही नाही नाही, असं नाही आहे. मी बोलतोय ते ऐका तर पुढचं. मराठी रंगभूमीपुरतं बोलत नाही आहे मी एकूणच सांस्कृतिक कार्याविषयी बोलतोय. आणि आता मला असं विचारायचं आहे की इथल्या मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी किंवा गुजराती कुठल्याही रंगभूमीच्या संदर्भातल्या अनंत अडचणी आहेत, विशेषतः नाट्यगृहाच्या अडचणी आहेत. आपण एक घोषणा केली, मला माहिती आहे, परवाच मी ती पेपरमध्ये वाचलेली आहे, पण ती खरोखरच प्रत्यक्षात उतरणार आहे का? आणि नाटकवाल्यांना नाटक करण्यासाठी सुसज्ज अशी नाट्यगृह मिळणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे. अहो, महाराष्ट्रामध्ये छबीलदास गेल्यानंतर इथे प्रायोगिकवाल्याला, अटकाला माणसाला नाटक करायला जागा नाही, त्याचं काय करणार आहात ते सांगा ना आधी. हा केवळ राज्यापुरता प्रश्न नाही, हो हा देशाचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की हा जोपर्यंत तुम्ही स्वतः जातीनं लक्ष घालून तो सोडवणार नाही, तोपर्यंत त्याला काय म्हणूया, कुठल्याही प्रायोगिक रंगभूमीचा कुणीही वाली नाही आहे. हो हो, छबीलदास गेलं म्हणूनच आम्ही बोलतो आहोत. प्लीज लवकरात लवकर याची काहीतरी सोय करा. रंगभूमी मरणाच्या दारात पोचायच्या आधी नाटकवाल्यांना नाट्यगृह द्या, सुसज्ज नाट्यगृह द्या, आणि प्रायोगिक नाटकवाल्यांना जगवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. शेवटपर्यंत फोन ठेवला नाही ना त्यांनी, ऐकत होते ना शेवटपर्यंत, आधी कट केला. पण आता नंतर म्हणजे तुमच्याशी बोलायच्या आधी त्यांनी सोनियाजींना विचारलं का? नाही ना, दरम्यान मला वाटतं कोणी नसावं, डायरेक्ट माझा फोन येईल अशी त्यांना अपेक्षा नव्हती. गोपीनाथजी, तुम्ही कोणाला फोन लावणार? हॅलो प्रमोदजी, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय. हो, गोपीनाथ मुंडे बोलतोय मी. आपण एकाच वेळी कॉलेजमध्ये होतो, एकाच खेळाच्या मैदानात आपण खेळलो, एकाच वेळी अंबाजोगाई सोडून आपण पुण्याला शिकायला गेलो, एकाच वेळी आणीबाणी जेलमध्ये गेलो, एकाच वेळी आपण राजकारणात आलो, एकाच वेळीत राजकारणात आपण यश संपादन केलं, मग याच वेळी तुम्ही मला सोडून का गेलात एकटे? हा अन्याय. तुमचं अचानक सोडून जाण्यामुळं माझं नाही देशाचं नुकसान झालंय, कारण देशाला पंतप्रधान पदाचा उमेदवार नाहीये. तुम्ही असतात परत या, तुम्ही आलात तर या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकाल एवढी तुमची योग्यता. असा तुम्ही एक डाव मांडला आणि हा डाव असाच अर्ध्यावर का सोडला, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मित्र म्हणून मला विचारण्याचा अधिकार आहे. तुम्ही ममता, जयललिता, समता सगळ्यांना एकत्र बांधत होतात, आता कुणीच नाही आपल्या बरोबर, त्यांना तुम्हीच आणू शकला असतात. शिवसेनेत आमच्यातही कधी मतभेद होतात, पण ती युती कशी टिकवायची ह्याची कला तुम्हाला अवगत होती, आम्हाला कुठे. अशा स्थितीमध्ये तुमचं असणं किती आवश्यक होतं, आणि तुम्ही देश आज परत या, तुम्ही आलात तर या देशात नक्की क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि तुम्ही आलात तर माझ्यासारखे असंख्य लोक तुमच्या पाठीमागं उभं राहून ही क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाहीत. पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे. कदाचित तुम्ही याच देशात जन्म घेतला असेल आणि तोच प्रमोद महाजन या देशाला निश्चित महाशक्ती केल्याशिवाय राहणार नाही विश्वास वाटतो. तुम्ही बोललात त्याबद्दल धन्यवाद. इमोशनल व्हायला झालं ह्याच्याबद्दल प्रश्न नाही, पण तुम्हीच मूड लाईट करा. प्रमोदजींची एखादी गमतीदार आठवण सांगा, त्यांच्या खेळकर स्वभावाबद्दल सांगा, भाषणातला एखादा किस्सा सांगा. प्रमोदजी आणि माझा एकदा जीवनात अबोला झाला होता. मी आणि ते खास मित्र होतो आणि प्रयत्न करूनही आम्ही एकमेकाशी बोलत नव्हतो. ते मला न सांगता माझ्या घरी आले तेव्हा मी घरीच होतो. ते मी आले तरी बाहेर आलो नाही. माझ्या पत्नीने त्यांचं स्वागत केलं. त्यांना साबुदाण्याची खिचडी आवडायची, तिने ती खिचडी केली, तरी मी बाहेर आलो नाही. मग त्याने मला तू बाहेर आहे गोप्या म्हणले, म्हणजे कॉलेजच्या जीवनातल्या भाषेत ते मला बोलले. ते म्हणले तू माझ्यावर का रागावला असे सांग ना, तू गपचूप आपण एकमेकाला बोलत नाही हे काही चांगलं नाही. आणि आम्ही बोलत नव्हतो हे फक्त माझ्या पत्नीला माहीत होतं. आम्ही कार्यक्रमात बोलायचो, सभेत बोलायचो, पण इंडिव्हिज्युअल एकमेकाला बोलत नव्हतो. ते अबोला सहन करू शकले नाहीत आणि मी सहन करू शकत नव्हतो. आणि कारण फार छोटंसं होतं, ते दूर झालं. आणि मग त्यांनी सांगितलं की आपण अबोला कधीच धरायचा नाही. आणि त्याचं श्रेय माझ्या पत्नीलाच आहे की आम्हाला दोघांच्या मध्ये. त्यांनी एक भाषण केलं होतं नाशिकला आणि त्याच्यात त्यांनी एक रिमार्क पास केला होता, तो मला आवडला नव्हता माझ्याबद्दल. आणि जाहीररित्या तो केला होता. त्यांना मला वाटलं की त्यांनी मला सुधारायचं असेल तर मला सांगावं, त्यांनी जाहीर प्रगतीकरण का केलं. मग ते म्हणाले की मला जे वाटतं ते तुला ते जाहीर सांगितलं, कारण तू असं सांगून ऐकत नव्हता आणि म्हणून मला ते जाहीर सांगावं लागलं. मग सुधारणा होण्यासाठी माझा उद्देश तुम्ही सुधारावा असा होता. पण मला त्यांनी जाहीर बोलल्याबद्दल राग आला होता आणि असा राग होत. मग त्यांनी जे मिठी मारली तेव्हा दोघांच्या डोळ्यात अश्रू आले. मैत्री असावी तर अशी, म्हणजे आम्ही भांडतही होतो मनापासून, रागवत होतोही मनापासून, खांद्याला खांदा लावून कामही करत होतो मनापासून. त्यामुळं असे मित्र मिळणं अवघड आहे. आणि त्यानंतर त्यांनी मग 2-3 वर्षांनी ते माझ्यावर रागवले. अच्छा. मग मी दिल्लीला गेलो. ते म्हणले मी जर तुझ्यासारखं वागलो तर चालेल का, आता 6 महिने बोललो नाही तर. मग आम्ही दोघं जेवायला गेलो, खूप गप्पा मारल्या. तर मग मी सांगितलं की ही त्यांची आठवण आहे की आम्ही रुसलो. आणि ते स्वतःहून मला बोलायला आले. ते खरं म्हणजे माझे नेते होते, माझे सगळं माझं जीवन त्यांनी घडवलं. ते माझ्या जीवनात आले नसते तर मी आज इथे आहे ते आलोही नसतो. पण मी रुसलो तर रुसवा काढणं सुद्धा आपलीच जबाबदारी असं मानून ते आले होते. ही आठवण मी कधीच विसरू शकत नाही. आता एक रॅपिड फायर राऊंड आहे. वामनजी तुमच्यापासून सुरुवात करूया. खरं नाटक कुठं शिकायला मिळालं? मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग का NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा? घरात जास्त कोण शिस्तप्रिय आहे, वामन केंद्रे की गौरी केंद्रे? गौरी केंद्रे. तुमचं आवडतं नाटक रणांगण की झुलवा? दोन्ही. तरी झुलवा. कुणी साकारलेली फुलराणी आवडली, भक्ती बर्वे इनामदार की अमृता सुभाष? अमृता सुभाष. त्याचं कारण असं होतं की ज्या शैलीमध्ये ते नाटक केलं आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा अमृताचा लुक होता तो त्या फुलराणीचा होता. एक दुसरं म्युझिकल प्ले केल्यामुळं
गाणारी अमृता मला वाटतं पहिल्यांदा रंगभूमीवर आली आणि ती अमृता न वाटता ती फुलराणी वाटली, मंजुळा साळुंके वाटली, हे मला फार महत्वाचं आहे. आवडता दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी की मकरंद देशपांडे? चंद्रकांत कुलकर्णी. गोपीनाथजी आता कुठल्या प्रश्नावर भांडणार, ऊसतोड कामगारांच्या की साखर कारखानदारांच्या? ऊसतोड कामगारांच्या. आवडते उपमुख्यमंत्री आर आर पाटील की छगन भुजबळ? छगन भुजबळ. आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित की रेखा? दोन्ही. आवडती लावणी अप्सरा आली की या रावजी बसा भाऊजी? अप्सरा आली. राज ठाकरे तुमच्याकडे जर चहा प्यायला आले तर काय कराल, साखर संपली म्हणाल की मातोश्रीवर जाऊन एकत्र चहा घेऊ म्हणाल? साखर संपली म्हणणार नाही, कारण मी साखर कारखानदार आहे. त्यांना वैद्यनाथच्या साखर टाकून चहा पाहिजे. कार्यक्रम संपत नक्कीच आलेला आहे, पण एक फरमाईश करावीशी वाटते की तुमच्या स्वतःच्या आवडत्या नाटकामधला एखादा पीस. जे नाटक मी दिग्दर्शित केलं रणांगण आणि जे खूप गाजलं त्यातला एक मला वाटतं उतारा माझ्या बरोबर आहे. पानिपतावर जेव्हा शेवटचा दिवस आहे, शेवटचा ज्या दिवशी लढाई झाली त्याच्या आदल्या दिवसाचा हा सीन आहे. पानिपतावर मराठा सैनिक जवळजवळ सैनिक आणि सगळे भाग त्यांच्या बरोबरचे जे यात्रेकरू गेले होते 125,000 लोक हे अडकलेले आहेत आणि अब्दालीनी त्यांचं पाणी तोडलेलं आहे, सगळी रसद तोडलेली आणि जवळजवळ 20 दिवस त्यांना कुठलंही अन्न पाणी नाही अशा अवस्थेत हे सैनिक आहेत. त्याच्यामुळं यांनी झाडाचे पाला, झाडाच्या साली, घोड्याची हाडं हे सगळं दळून खाल्लेलं आहे. या अवस्थेत मराठा सैनिक तिथे लढत आहे आणि या एका आशेवर लढत आहे की पुण्यातून आता श्रीमंत पेशवे जे आहेत ते आपल्या मदतीला निघालेले 40,000 कुमक घेऊन हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि ह्या संदेशाची वाट पाहतायत आणि अचानक जो संदेश देणार आहे तो धावत येतो भाऊसाहेब पेशवे त्यांच्या सदाशिव भाऊच्याकडे की पेशवे नाही आले. त्यांना असं वाटतं सगळ्या सैनिकांना अचानक जल्लोष होतो, जे हर हर महादेव एकूण घोषणा येतात त्यांना वाटतं की पाठच्या बाजूनं पेशवे आलेले आहेत आणि तो संदेश वाहक असं म्हणतो की थांबा थांबा, मी जो संदेश द्यायला आलोय तो असा आहे की पेशवे नाही आले, पैठण मुक्कामी त्यांचे लग्न झाले तेही एका 9 वर्षाच्या मुलीशी. म्हणजे पानिपताकडे निघालेलं सैन्य अचानक पेशव्यांनी थांबवलं त्या काळामध्ये आणि पैठणला गेले आणि एका 9 वर्षाच्या मुलीशी विवाह करून त्याच्यात रमले असा हा इतिहास आहे आणि त्यानंतर ही बातमी कळल्यानंतर सदाभाऊ पेशव्यांचं हे स्वागत आहे. ते म्हणतायत, वा श्रीमंत वा, तुम्ही पण काय निवडलात मुहूर्त, इकडे उपासमारीनं हैराण झालेली महाराष्ट्र लक्ष्मी पानिपतावर व्याकुळ होऊन टाचा घासते आहे आणि तिकडे आपण अंगाला हळद फासून या वयात गुडघ्याला बाशिंग बांधलेत. अहो तुमचा तिकडे रुकवत सजला असताना इथे रणांगणावर वैरी मराठ्या लष्कराच्या पापड कुरड्या भासतोय. अशा अवस्थेत श्रीमंत तुम्ही काय निवडलात मुहूर्त, झाडाच्या पाल्यावर जनावराआधी इथे स्वार शिपाई तुटून पडत आहेत, शाडूच्या मातीला पुरणपोळी मानून आम्ही ते भुकेचा आग डोंब शमविण्याचा यत्न करतो आहोत, उत्तुंग ध्येयाच्या हंड्या झुंबरात अडकलेल्या आमच्या जिद्दी जीवालाही दुष्ट वायता वार्ता ऐकवण्यासाठी श्रीमंत श्रीमंत काय निवडलाय तो हा मुहूर्त. अब्दाली सारख्या शत्रूच्या रेट्यापुढे आपले झेंडे सावरणार नाहीत आणि पानिपतावर मराठा जिंकला तर तो आवरणार नाही या हिशोबी वृत्तीने इथले हिंदू राजे, जाट, शीख, रजपूत, मुसलमान आपापल्या बिळात उंदरासारखे लपून बसले आहेत. तरीही जिद्दीचा ज्वालामुखी चेतवत आम्ही ठाण मांडून आहोत. श्रीमंत मृत्यूची भीती तरी कोणाला, मरण म्हणजे मनुष्य देहाच्या दरवाजावरले अखेरचे तोरण, जगरीत मेल्या मुळद्याचाही हळद कुंकवाने मळवट भरते,
मात्र आमचे जिवंत देह असुसले होते राष्ट्राभिमानासाठी आगीत रक्त स्नान करायला. आपण येणार, येत आहात, येत आहात अशा भूलीमध्ये जरी आम्हाला गुंग ठेवले असते श्रीमंत, तरी आमच्या रिकाम्या पोटानी गिलच्याला यमुनेत गाडलं असतं हो. लक्ष लक्ष नक्षत्रांचं तारांगण उद्ध्वस्त करण्यासाठी काळाने आणि भरल्या मातेचा मळवट पुसण्यासाठी बाळाने काय निवडलाय हा मुहूर्त श्रीमंत, श्रीमंत आपण काय निवडलाय हो हा मुहूर्त. गुप्ते तिथे गुप्ते संपूर्ण परिवारातर्फे तुमचे खूप खूप आभार. मूलभूत कारण हिंदू मराठी एक व्हावा ह्याच्या पलीकडे सुद्धा कुणाचा प्रभाव असावा ह्याच्यासाठी भांडण, ती छोट्या कारणांसाठी भांडणं कमी करून मोठं एम प्राप्त करण्यासाठी छोटी स्वार्थ आणि छोटे भांडणं दूर करून सगळा भगवा एक झाला तर हिंदुस्थान घडेल असं मला वाटतं. फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्तेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. आणि आता आजच्या कार्यक्रमाची गोड सांगता करण्याची विनंती मी करणार आहे वामनजींना. वामनजी एखादं गाणं होऊन जाऊ द्या अजून. सौंदर्यची जत्रा सरली जगनी निघाली, जगनी निघाली हो जुगळवाडीला. सौंदर्यची जत्रा सरली जगनी निघाली, जगनी निघाली हो जुगळवाडीला. जुगळवाडीला गुगुळ काढाया, गुगुळ काढाया आली जुगळवाडीला. जुगळवाडीला गुगुळ काढाया, गुगुळ काढाया आली जुगळवाडीला.